पूरे शहर में लॉकडाउन की घोषणा हुई है आज एक महीने से पूरा शहर बंद पड़ा सभी कामकाज थम से गए है ऐसे में जरूरतमंदों की समस्या देख सरकार ने उन्हें राशन की दुकान से मुफ्त में राशन देने की घोषणा की है मगर जिस व्यक्ति के पास राशन कार्ड होगा उसे ही इस योजना का लाभ ले सकते हैं। मगर आपके पास राशन कार्ड नहीं है या बंद हुआ है तो घबराए नहीं सरकार ने भी उन्हें इस योजना का लाभ मिल सके इसके लिए कम समय का राशन कार्ड बनाने की व्यवस्था भी की है इस बात की जानकारी नगर सेवक बंटी शेलके ने दी है उन्होंने बताया कि अगर किसी के पास राशन कार्ड नहीं है या बंद हुआ है उन्होंने अपने पास के राशन दुकान में जाकर अपने आधार कार्ड की प्रत और फोटो देना अगले सात दिनों में उनका कार्ड बन जाएगा साथ ही उन्होंने बताया कि शासन की ओर से एक लिंक भी तैयार की गई है उसमें आप राशन कार्ड का नंबर डालते हो तो आपको मिलने वाला राशन की जानकारी मिल जाएगी जस्त परिवारा, जा शासना क्या तारखे पास ज्यादा पद्धति महत्व है एक तारखे पास गवनी तांडू मिलना है जे ही परिवार है ज्यादा जो समझ राशन कार्ड बिलकुल नहीं है कि जी आता तो बोल पण आता या संकटाच्या काळी त्यांना खूप जास्त गरज आहे तर अशा परिवारांकरता अशा कुटुंबियांकरता जे आहे राज्य शासनाकडनं त्यांना तात्पुरतं राशन कार्ड बनवून देण्यात येत आहे तर तात्पुरतं राशन कार्ड जे बनवून देण्यात येत आहे तर त्या माध्यमातून त्या परिवारांना जे आहे प्रति व्यक्ती पाच किलो धान्य म्हणजे त्याच्यात तीन किलो गहू झाले आणि दोन किलो तांदूळ झाले हे त्यांना राज्य शासनाकडनं हे शिधा वाटप केंद्र म्हणजेच राशन दुकान कंट्रोल दुकानाच्या माध्यमातून त्यांना हे मिळणार आहे पण त्याच्याकरिता जे आहे सर्व नागरिकांना माझी एवढी शासनाकडच्या वतीने म्हणा किंवा आ, एक एक विनंती आहे की बा आपण सर्वांनी जे आहे ज्यांच्याकडे पण राशन कार्ड नाही आहे त्यांनी जे आहे आपल्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानामध्ये म्हणजेच राशन दुकानामध्ये जाऊन आपल्या संपूर्ण परिवारांच्या आधार कार्डची झेरॉक्स एका महिलेचा फोटो महिला म्हणजे आपल्या इथली सून असू शकते आधी असू शकते काकू असू शकते आई असू शकते त्यांचा फोटो आणि बँकेच्या पासबुकची झेरॉक्स आणि मोबाईल नंबर हे जवळच्या राशनच्या दुकानामध्ये द्या तर जेणेकरून आपल्याला राशन वितरण प्रणाली जी आहे म्हणजे पी डी एस जी आहे पब्लिक डिसर्विस सिस्टम या वतीने या वतीने जे आहे आपल्याला तात्पुरतं राशन कार्ड हे आपल्याला बनवून मिळेल आणि त्या माध्यमातून मे महिन्यापासून आपल्याला एक बारा रुप बारा रुपये प्रति किलो तांदूळ आणि आठ रुपये प्रतिकिलो गव्हाच्या माध्यमातून आपल्याला ते मिळणार आहे निश्चितच अशा पद्धतीने कारण की आता आपण जर बघितलं तर आपण कुठं ना कुठं सर्व राशन दुकानावरती जे आहे एक वेगवेगळ्या माध्यमातनं वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातनं त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप करूनच राहिले सर्वजण पण एक शंभरातनं दहा जे राशन दुकानदार आहेत ते राशन दुकानदार नक्कीच जे दहा दुकानदार हे घोळ करून आले पण बाकीचे जे नव्वद जे दुकानदार आहेत ते नव्वद दुकानदारांची डोकेदुखी पण वाढलेली आहे कारण की अशा पद्धतीची महामारी अशा पद्धतीचा प्रादुर्भाव जो वाढलेला आहे हे संकट जे आहे हे संकट कधी कोणी बघितलंच नव्हतं हे संकट एकदम आलं आणि एकदम आल्यानंतर अशा संकटाच्या वेळेस आता लोकच्या लोक जे आहे प्रत्येक राशनच्या दुकानाच्या बाहेर तिथे चालले आणि ज्यांनी कधी राशन घेतलं नव्हतं हो ते लोक सुद्धा चालले म्हणून एक डोकेदुखी जी आहे जी राशन दुकानदाराची पण वाढलेली आहे पण त्याच्याकरिता राशन दुकानदारांमध्ये राशन ग्राहकांमध्ये हा समन्वय प्रस्थापित झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे एक शासनाने एक चांगली पहल सुद्धा केली त्यांनी एक लिंक दिलेली आहे त्या लिंकच्या माध्यमातून तुमच्या राशन कार्डावरती जर प्राधान्य गटाचा जो स्टॅम्प आहे तर तो बारा अक्षरी आर सी नंबर एसआरसी नंबर म्हणतो आपण त्याला आपण त्या लिंकवर जर टाकला तर लिंकवर टाकल्यानंतर त्या संबंधित ग्राहकाला त्याच्या परिवार उमेदवाराला शासनाकडनं किती तांदूळ मिळेल हे त्या लिंकवरती आहे म्हणजे कुठं कुठं -कुटा सरकारने पण चांगली एक पहल करून एक लिंक दिली त्या लिंकच्या माध्यमातून एक ट्रान्सपरन्सी जी आहे म्हणजे बा जी ट्रान्सपरन्सी आहे।, आहे एक चांगल्या राशन ग्राहकामध्ये आणि राशन दुकानदारामध्ये प्रस्थापित झालेली आहे आणि दुसरी एक गोष्ट जसं आपण म्हटलं की बा तिथे ते डायरेक्ट जे पाठवून राहिले तर तिथे पाठवल्यानंतर मी तर मध्य नागपूरची गोष्ट करेन की बा सन्मान्य तिथले जळेकर एक साहेब आहे परिमंडळ अधिकारी चांगल्या पद्धतीने सर्वांसोबतच ते व्यवहार करून आले आणि प्रत्येक ग्राहक तिथे गेल्यानंतर एक प्रत्येक कोणत्याही परिवारातला गरीब परिवार असो कुठल्याही परिवाराचा सदस्य जर तिथं गेला तर तिथे गेल्यानंतर एक चांगल्या पद्धतीने ते वागणूक सुद्धा देऊन राहिले आणि जोही ग्राहक त्यांच्याकडे चालला ज्याची काही अडचण असेल ती अडचणसुद्धा ते दूर करून राहिले आणि त्याच्या समस्याचं निराकरण करून राहिले